नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी समाधान कोळेकर, आपल्या जय किसान जय जवान या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। तर आज दिनांक 5/11/2023 आज आपण सांगोलीच्या म्हैस बाजारामध्ये आलेलो आहे। प्रामुख्याने सांगोलचा म्हैस बाजार आपण बघणार आहे। तर दुष्काळजन्य परिस्थिती असताना मसाले दरामध्ये कशा पद्धतीने तफावत आलेली आहे, कशा पद्धतीने खरेदी विक्री चालू आहे याविषयी आपण माहिती जाणून घेणार आहोत। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा, बेल आयकॉन घंटीचं बटन क्लिक करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा। तर सांगोला बाजार मसरांचा म्हटल्यानंतर साजिकच सांगोला बाजार मसरांचा, तर या सांगोलीच्या म्हैस बाजाराची खऱ्या अर्थानं ओळख म्हणजे पंढरपुरी म्हैस। तर याच म्हशीपासून आपण सुरुवात करूयात। तुम्ही म्हैस बघू शकता, यायला झालेली म्हस आहे चांगल्या क्वालिटीची पंढरपुरी म्हैस आहे, परंतु तिथं मालक उपस्थित नसल्यामुळे आपण त्यांना किंमत विचारू शकत नाही। तर मसरांच्या बाजारामध्ये गर्दी जास्त प्रमाणात आहे। दसरा आणि दिवाळी या दोन महिन्याच्या पिरियडमध्ये मसरांची जी यान असते, जो येण्याचा कालावधी असतो, तो सर्वात जास्त असतो। त्यामुळे या दसरा दिवाळी या दोन महिन्यामध्ये प्रामुख्यानं मसराचा बाजार हा फुल्ल भरलेला दिसतोय, आणि त्यामुळं साजिक दर पण कमी आहे बघू शकताय। थोडी जापर असणारी म्हैस तुम्ही बघू शकता, याला झालेली पहिल्या व्यताची म्हैस आहे। पाहिजेल तसा काही सडा केलेला नाही तिनं, फक्त तिचं जी टीट आहे, थाना आहे, त्या थानामध्ये दूध उतरलेला आहे। ही म्हैस बघू शकताय, प्युअर देशी म्हैस आहे। मुर्रा म्हैस बघू शकताय तुम्ही, पंढरपुरी म्हैस आहे। या म्हशीची विक्री झाली बघा, 45,500 ला या म्हशीची विक्री झाली।